जे पावर आहे ते आयसर मध्ये राहते. मग विचार करा जर ते नॉनवेजचे जे मांस आहे त्या मांसाला जर हजम करण्यासाठी जी पावर आहे ती आयसर मध्ये, मग ते जर आयसर आपल्या मांसावरती पडणार तर काय होणार? आपली जी इंटरनल चमडी आहे ती ना भाजली जाते आणि सकाळी ना म्हणजे 11:30 ला जे ऍसिड आहे ते तुमच्या ना पोटाच्या खालच्या दिशेला उलट पडतं, म्हणजे सांडून जातं. म्हणजे ज्यावेळेस ते ऍसिड ना तुमच्या छोट्या आतड्यांमध्ये सांडलं जातं तर ते छोट्या आतडे जे असतात ना ते ना मऊ असतात पण ना जाड असतात, ते ना 1.5 इंच जाड असतात. म्हणजे वरची जी चमडी आहे ना त्याची ना ती भाजली जाते. म्हणजे ज्या पण लोकांना ना आंबट ढेकर म्हणजे सॉरी आंबट पाणी तोंडामध्ये येणं, करपट ढेकर, जळजळ बॉडी, ब्लड तर बॉडीच्या ना प्रत्येक भागामध्ये असतं, ब्लड तर पूर्ण शरीरामध्ये असते ना. मग सर जिथे जिथे ब्लड जाणार ना तिथे तिथे ना ऍसिडचे ना साईड इफेक्ट होणं चालू होतं. पहिला तो साईड इफेक्ट होतो ना, जसं बघा काही लोकांना टॅक्टल पडते, केस गळतात, सफेद होतात. मॅक्झिमम तुम्ही आता सर्वजण सिटिंग वर्किंग करता बरोबर, तुमची बॉडी दिवसभर एल शेप मध्ये फोल्ड असते जॉईंट मध्ये आणि बॅक मध्ये. 100 पैकी ना सर 95% लोकांना ना जॉईंटच्या आणि बॅकेचे त्रास होतो कारण त्यांची बॉडी एल शेप मध्ये फोल्ड असते. एकदा जर ब्लड खाली गेलं तर त्याला वरती यायला वेळ लागतो आणि सर ते जे ऍसिड आहे तर जसं ना बॉडी मधले सर जे लिगामेंटचे भाग असतात ज्याला आपण सांध्याचे भाग म्हणतो त्याच्यामध्ये ना जी गादी असते ना त्याला ना डॅमेज करते. तुम्ही ऐकून असाल मॅक्झिमम लेग जे लोक ना सिटिंग वर्किंग करतात ना त्यांना ना सर ना भुरग्यांमध्ये गॅप पडणे किंवा पाठींमध्ये गॅप पडणे हे त्रास जास्त असतात कारण त्याच्यामध्ये ना लिगामेंट आणि कार्टिलेज हे ऍसिड पूर्णपणे ना डॅमेज करून टाकतात आणि इन फ्युचरमध्ये यापासून ना मॅक्झिमम प्रॉब्लेम ना क्रिएट होतात. किंवा हे जर ऍसिड आपल्या जर रक्तामध्ये मिसळून जर हार्टपर्यंत जर जाणार तर रक्तामध्ये ना सर कोलेस्ट्रॉल निर्माण होतो आणि ब्लड मध्ये जर कोलेस्ट्रॉल वाढला तर त्याच्यापासून सर मॅक्झिमम लोकांना हार्टचे त्रासेस पण क्रिएट होणं चालू होतो. आता हार्टचा जो प्रॉब्लेम इथे बसतो मॅक्झिमम लोकांना सर हार्टचे पण प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता सर तुम्ही जसं बघा काही लोकांना ज्यांना हार्ट पर्यंत ज्या मेसेज गेलेल्या असतात काही लोकांना सहभागी तुम्ही ऐकून असाल ब्लॉकेज तयार होतो. चालेल सर काही लोकांना ना म्हणजे ना ब्लॉकेज तयार होतो. आता रक्तामध्ये जे ब्लॉक निर्माण होतात ते कुठून होतं? काही आपण जसं बघा पाण्याचा पाईप तुम्ही बघितलेला असेल त्याच्यामध्ये जर काही कचरा वगैरे टाकलो तर त्याच्यामध्ये ब्लॉकेज तयार होतो. मग रक्तामध्ये कचरा जाण्यासाठी त्याच्यामध्ये सर ना हे जे काय होतं जी रक्तवाहिनी आपली जी मोठी असते त्याच्यावर ना ऍसिड सांडून सांडून हे ऍसिडचे ना होते आणि खालच्या भागे ना पोषण कमी कमी होतं. त्याच प्रमाणात हार्ट पर्यंत ना रक्त पंपिंग ना हार्ट पर्यंत ना जास्त प्रमाणात होतो. मग हृदयाची ना कार्यक्षमता ना वाढायला लागते. त्यापासून मॅक्झिमम लोकांना ना हार्टचे त्रासेस होतात. इन फ्युचर मध्ये हार्ट अटॅक येणं किंवा एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी जे करतात ते याच कारणामुळे करतात. आणि दुसरा प्रॉब्लेम जे डायजेशन प्रॉब्लेम आहे ते म्हणजे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं ज्याला बोलतात टॉक्सिन्स होणं. तर तुम्हाला माहिती आहे बॉडीमध्ये टॉक्सिन्स कुठून कुठून जमा होतात कशामुळे जमा होतात? टॉक्सिन्स म्हणजे काय माहिती असेल? म्हणजे जे कचरा घाण जे बोलतो आपण ते आपल्या बॉडीमध्ये ना कुठून जमा होते माहिती आहे? जसं ना WHO बद्दल ऐकून असेल WHO ने असं सांगितलेलं आहे सर जे म्हणजे ना मानवी शरीराची जी रचना आहे जे लोक ना झिरो ऍडिक्शन करतात ज्यांना कुठली सवय नाही सिगरेट तंबाखू दारू काहीच घेत नाही त्यांच्या पण बॉडीमध्ये ना दर 3 वर्षांनी ना 30 mm ना टॉक्सिन जमा होतात हवेद्वारे अन्नाद्वारे आणि पाण्याद्वारे. जसं बघा आता तुम्ही चहा वगैरे सगळेजण घेत असतात बरोबर सर, चहा घेतल्याच्या नंतर चुकून जर चहा तुमच्या हातावर पडला तर कशी फिलिंग आहे? कसं वाटतं? एकदम चिकट वाटतं ना. आपण सर्व काम सोडून आधी चहा म्हणजे ना हात धुवून घेतो. विचार करा त्या कपामधला पूर्ण चहा तुम्ही इंटेक करा मग तो आपल्या अन्ननलिकेवर छोट्या आतड्यांवरती हे चिकट पदार्थ जमा नसेल का झालेले? ते मध्ये म्हणजे टॉक्सिन चिपकलेले नसेल का? कधी क्लिनिंग करतो का आपण? जसं सर तुम्ही कुठल्या प्लेट सगळे कंपल्सरी स्टीलच्या प्लेटमध्ये जेवत असतात बरोबर सर, प्लेटमध्ये ना जेवल्यानंतर ना त्या प्लेटला ना खाली काही ऑइल चिपकलेलं राहतं ते जर तुम्ही पाण्यात बुडून काढणार तर निघते का? त्याला विमबार वगैरे लावावं लागतं ना. आपण त्याला तर विम बारने क्लीन करू शकतो पण त्या प्लेट मधलं पूर्ण ऑइल पैसे आपण इंटेक करतो मध्ये विम बार टाकणार आहे क्लिनिंग तर नाही करू शकत. मग हे ना दिवसेंदिवस काय होतं की टॉक्सिन्स ना वाढत जातं आणि 40 वर्षानंतर मानवी शरीराची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तिची ना कार्यक्षमता ना मंदावल्या जातो. मग हळूहळू हळूहळू ना एक आजार वाढतो, वेट वाढणं, जॉईंट पेन होणं, बॅक पेन होणं, बीपी, डायबिटीज सगळे प्रॉब्लेम ना क्रिएट तिथून होतात. 40 वर्षानंतर ना आपली इम्युनिटी पॉवर ना स्ट्रॉंग राहते. सध्या सर आपल्या एज किती? तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला सर? आपली एज किती सर? सध्या काही प्रॉब्लेम झाला होता कंडिशन थोडस रागे दिलं होतं पण पोटाचं जे भाग आहे खरं का 38 म्हणजे म्हणजे 40 पर्यंत आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे किडनी आणि लिव्हर जे असते तिची ना कार्यक्षमता ना स्ट्रॉंग राहते. जसं बाईक आहे सगळ्यांकडे टू व्हीलर असते सर बघा तिला ना ड्युरेशन आहे पर्टिक्युलर ना ड्युरेशन नंतर ना तिला ना सर्व्हिसिंग करावं लागतं. काय करावं लागतं की त्याच्यामधले जे इंजन्स आहेत पार्ट्स आहेत त्याची ना कार्यक्षमता वाढवा, गाडीनं आवरेज चांगलं द्यावं आणि गाडीनं लॉंग टाईमपर्यंत टिकावं. मग आपल्या बॉडीची पण ना सर एक ना लिमिट असतं.
ना 40 पर्यंत तुमचे ना इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहते पण हळू 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 इची पण कार्यक्षमता ना कमी झाले लागते मग तिचे सर्व्हिसिंग नको का करायला तिचे जे आपल्या बॉडी मध्ये पण पार्ट्स आहेत लंग्स आहे लिव्हर आहे किडनी आहे याची जर प्युरिफिकेशन होणार याची जर सर्व्हिसिंग होणार ना तुमची बॉडी ना लॉंग टाइम पर्यंत ना टिकण्यासाठी ना मदत होणार पण मॅक्सिमम लोक काय करतात आता जसं बघा तुम्ही रोज पण आतापर्यंत ना ब्रश ने दात क्लीन करता नवीन नवीन आपण पेस्ट वापरतो दात तर क्लीन होतं पण इंटरनल बॉडी क्लीनिंग नाही वॉल बेसिन तुम्ही बघितलेली आहे घरे पण असेल वरचं जे भांडं असते त्याच्यामध्ये तुम्ही काही पण टाका खरकट टाका काही पण टाका त्याला वरतून तुम्ही एकदम चकाचक करता कधी खालचा पाय खोलून बघा किती घाणची पकलेली सेम लाईक तशी त्याच्यावर जी घाणची पकलेली आहे तो आपल्या आकड्यांवरती ना इंटरनल बॉडीच्या सेम तशाच प्रकारचे ना टॉक्सिन जमा झाले मग हे टॉक्सिन जर रिमूव्ह जर झाले नाही हे जर क्लीन जर झाले नाही तर मग अजून बॅक्टेरियल अजून आजार ना उत्पन्न होणं चालू होतो कम्प्युटर इथे मॅक्सिमम सगळ्यांकडे आहे कम्प्युटर मध्ये जर जास्त प्रमाणात जर व्हायरस घुसले तर कम्प्युटर हँग होतो बॉडी मध्ये पण ना जर जास्त प्रमाणात टॉक्सिन जमा झाले तर बॉडी पण हँग व्हायला लागते मग एक आजार ना उत्पन्न होणं चालू होतं तर मॅक्सिमम लोक काय करतात कुठला पण आजार जाणवला ऍसिडिटी जरी जाणवला इनोमेटिक झिंटाई घेते तात्पुरती जी पण गोळी असेल ऍलोपॅथीच्या मेडिसिनचा यूज केला जातो पायाच्या नखापासून केसापर्यंत कुठला पण प्रॉब्लेम असेल ना एक ऍलोपॅथीची गोळी घेतात तात्पुरता आजार ना कव्हर करते आता एक ऍलोपॅथीची जी गोळी आहे तुम्हाला पण माहिती असते त्याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात केमिकल आहे एका ऍलोपॅथीच्या गोळीमध्ये 100 mg जी गोळी आहे ती तुमच्या किडनीवर 0.3% असर करते आणि हा जर 25.5% जर याचा ऍव्हरेज जर वाढला तर डायलिसिस होतो आणि डायलिसिस झालेल्या व्यक्तीला 3 वर्षापेक्षा जास्त जगत मानवी शरीराची जे किडनी ना 9 mg हे जर 5 वर्ष म्हणजे 5 mg पेक्षा जर जास्त टॉक्सिन जमा झाले तर डायलिसिस होतो मॅक्सिमम लोकांचं लक्षण असतं याच्याकडनं आपण तात्पुरता आजार जे ऍलोपॅथीची गोळी ना तात्पुरता आजार ना मेंटेनन्स करते मी असं नाही म्हणत की ती चांगली नाही हार्ट अटॅक आलेला आहे त्याच्यानंतर कोणाला फास्टली म्हणजे ऍडमिट करावं लागते त्यावेळेस ना तुम्हाला दुसरे पर्याय नाही आलेले तिथे पण मॅक्सिमम जे लॉंग टर्मचे आजार आहेत किंवा बॉडीचं जे डिटॉक्सिफिकेशन आहे याच्यासाठी ना हे आजार ना कव्हर होणं शक्य नाही होत म्हणजे ना इनडायजेशनचे प्रॉब्लेम जाणवतात जे प्रॉब्लेम क्रिएट होतात ना त्याचं मुख्य कारण आहे ना डायजेशन मग हे जर तुमचं जर क्लीनअप असतं तर तुमची बॉडी ना लॉंग टाइम पर्यंत ना साथ देण्यासाठी ना मदत होणार त्याच्यासाठी ना आता बॉडी ना क्लीनिंग होण्यासाठी जे आता पंचकर्म ऐकून आहे तुम्ही पंचकर्म ऐकून असतात मॅक्सिमम लोकांना बॉडी क्लीनिंग करण्यासाठी ना पंचकर्म करतात हे पंचकर्म ना करणं चांगलं असतं पण ना जो कंटिन्युअसली जो वेळ द्यावा लागतो मिनिमम 15 दिवस जो वेळ लागतो तो देणं ना पॉसिबल होत नाही तर त्यासाठी ना बॉडीचं ना डिटॉक्सिफिकेशन व्हावं ना तर WHO थ्रू ना आम्ही ना काही केरळाचे काही डॉक्टर्स बोलवलेले होते त्यांनी ना काही नॅचरली ना काही हब्स दिलेले होते तर आम्ही ना जनरली काही हब्स ना आपल्याला सांगून चालतो तर पॉसिबल झालं तर तुम्ही राईट डाऊन पण करू शकता तुम्हाला काही हब्स सांगतो कधी जर वेळ मिळाली तर तुम्ही ना घरी जर बनवून घेता तर नॅचरली तुमच्या बॉडीची ना क्लिनिंग होण्यासाठी तुम्हाला ना मदत होईल म्हणजे जे बॉडीमध्ये जे टॉक्सिन जमा झालेले आहेत ते पूर्णपणे ना इंटरनल बॉडी ना वॉश आउट करण्यासाठी ना मदत होईल तर कोणाला लिहायचं असेल तर लिहू शकतं तुम्हाला काही हब्स सांगतो तुम्ही लिहून घ्या शूटिंग चालू आहे चालू शूटिंग चालू आहे टेजिंग ग्रोथ नाही डायरेक्ट आपल्याकडे शूटिंग चालू आहे तुम्हाला मी सांगितलं नीम माहिती आहे नीम निलेश एक कोरा कागद दे दो कागद दे निलेश सगळ्यांना एकेकाला डायरेक्ट दे 4-5 पेन दे पेन पण देऊ टाक तू बोलत आहे प्रत्येकाला सीडी दिली मी काढून एक कडुनिंब आहे कडुनिंब माहिती आहे कडुनिंब जो आहे ना सर हा तुम्हाला याचे गुण पण माहिती असेल हा अँटीबॅक्टेरियल आहे अँटीबॅक्टेरियल असल्यामुळं तुमच्या बॉडीमधलं ना ब्लड प्युरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला ना चांगला फायदा करणार आता ना जे ऍसिड आपल्या ब्लडमध्ये पडतं आणि ब्लड पूर्ण बॉडीमध्ये आहे तर तुमच्या ब्लडमधलं ना पूर्णपणे ना प्युरिफिकेशन करण्यासाठी ना मदत करणार स्किनसाठी पण याचा ना चांगला फायदा होतो नीम घ्यायचं त्याच्यानंतर ना हळद माहिती आहे हळद ही जी आहे ना अँटीसेप्टिक असते अँटीसेप्टिक असल्यामुळे तुमच्या इंटरनल बॉडीमध्ये जे इंटेस्टाईन्स अल्सर जाणवतो आपल्याला मॅक्झिमम लोकांना ना माउथ अल्सर होतो इंटेस्टाईन्स अल्सर होतो शरीरामधल्या ना जखमा भरवण्याचं काम ना हळद करणार त्याच्यानंतर सर आवळा माहिती असेल हा ना चवीने ना कडू असतो त्याच्यानंतर तुमची पाचनशक्ती जी आहे म्हणजे ना डायजेस्टिव्ह सिस्टम तिला ना ऍक्टिव्ह करण्यासाठी ना फायदा करणार आहे भूक लागण्यासाठी तुम्हाला याचा मॅक्झिमम यूज होणार त्याच्यानंतर सर तुम्हाला ना विजयसर आणि विभित ह्याचे दोन वनस्पती येतात हे शरीरामधला ना पॅनक्रिया जो आहे याला ना ऍक्टिव्ह करण्यासाठी फायदा करतात विजयसार आणि विभितर विजयसार आणि विभितर आता जसं तुम्हाला माहिती असेल की बॉडीमध्ये ना इन्सुलिनची जर निर्मिती होणार तर तुम्हाला ना डायबिटीजच्या सारखे ना त्रास जाणवणार नाही तर डायबिटीज कशामुळे होतो की शरीरामध्ये ना इन्सुलिनची मात्रा कमी होणं आणि ग्लुकोजचं मात्रा वाढणं अन्न जर पचन जर झालं नाही तर त्याचं ना डिरेक्टली ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं फॅट्स वाढतं ग्लुकोज वाढलं तर तुम्हाला 100% डायबिटीज झाला
त्याच्यावर स्पेशली काम करणार आहे जो पॅनक्रियाज आहे स्वादुपिंड त्याच्यामध्ये ना इन्सुलिनची निर्मिती करणार आहे. म्हणजे जर तुम्हाला कमीत कमी जर डायबिटीज नसेल तर ऍटलीस्ट 10 वर्षापर्यंत तुम्हाला ना डायबिटीज होणार नाही. जर असेल तर तो कव्हर करण्यासाठी तुम्हाला ना मदत होईल. त्याच्यानंतर ना सर याच्यामध्ये ना मधुपत्र आणि मधु एसटी नावाची जी वनस्पती आहे मधु एसटी आणि मधुपत्र ही बॉडीमध्ये ना नको असलेला फॅट्स जे असतात ज्याला आपण कोलेस्ट्रॉल बोलतो जी चरबी आहे ना ब्लड कोलेस्ट्रॉल आणि चरबी कोलेस्ट्रॉल त्याचे दोन्ही पण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्हाला नाही मदत करणार. पूर्ण बॉडीमधील चरबीज ना रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला नाही फायदा करेल. त्याच्यानंतर ना सर हरित की गोकृत गुरुची आणि गुरुमा कोकरू लिहून आलं कोकरू आहे आणि गिलोय ह्या जे चार वनस्पती तुमच्याकडे ब्रोशर वगैरे असेल तर द्यायचं शेवटी आपला ब्रोशर आहे का ब्रोशर वगैरे हे जे आहेत ना सर तुम्हाला ना काय करणार हे चार वनस्पती ना हार्टची कार्यक्षमता वाढवते. म्हणजे ना हृदयाची जर कार्यक्षमता वाढणार तर तुम्हाला इन फ्युचर मध्ये हार्ट साठी म्हणजे हार्टचे त्रासेस किंवा बीपी हे चुकून पण त्रासेस जाणार नाहीत. तर हे टोटली हब्जे दिलेले आहेत ना तुम्हाला या हब्जे काय करायचं तुम्हाला 50-50 ग्रॅम ना लिव्ह एंड रूट्स कोवळे पान आणि कोवळे मुळं घरी घेऊन यायचे. घरी आणल्याच्यानंतर ना सगळ्यांना स्वच्छ पाण्याने ना धुवून घ्या. कुठे कुठे हे सर गव्हर्नमेंटच्या नर्सरीज असतील ना तुमच्या ओळखीच्या माहिती असेल ते तिथनं ना घेऊन घ्या. घरी आणल्यानंतर ना सगळ्यांना स्वच्छ पाण्याने ना वॉशआउट करा धुवून घ्या. धुतल्यानंतर याला ना मिक्सरमध्ये ना ग्राइंडिंग करा जसं आपण खोबऱ्याची चटणी करतो ना सेम असं 3 लिटर पाणी ना बॉईल करायचं. त्या बॉईल वॉटरमध्ये ना पेस्ट टाकून घ्या. मंद गॅसवरती ना उकळून उकळून त्याचा ना 1.5-1.5 लिटरचा ना अर्क तयार करा. तयार झाल्यानंतर ना कॉटनच्या कपड्याने ना गाळून घ्या. एका ना प्लास्टिक बॉटलमध्ये ना स्टोअर करा. 2 दिवस ना नॉर्मल टेम्परेचर मध्ये ठेवा. तिसऱ्या दिवशी सकाळी उठून ब्रेकफास्ट या डिनर नंतर सॉरी जेवणानंतर 1 गिलास कोमट पाण्यामध्ये ना 1 चम्मच टाका हलवा आणि इंटेक करा. त्याचे तुम्हाला ना बेनिफिट्स काय करणार आहेत ते फायदा काय होणार आहे ते सांगतो. पहिला तर फायदा करेल ना जे तुमची इंटरनल ऑल बॉडी आहे ती ना वॉशआउट क्लिनिंग करण्यासाठी ना मदत करेल. म्हणजे ना 22 फुट तरी तुमची लांब आहे तिला ना पूर्णपणे ना वॉशआउट करण्यासाठी ना हेल्प करेल. दुसरा जो फायदा होणार आहे ना जे शरीरामध्ये ना तुमच्या ना कॅल्शियम वाढवण्यासाठी ना फायदा होईल. म्हणजे ज्यांना हाडांचे त्रासेस जाणवतात गुडघे कंबर पाठदुखी वगैरे तर हे त्रासेस तुम्हाला ना कमी करण्यासाठी ना फायदा होणार आहे. तिसरा जो फायदा होणार आहे ना ज्यांना ना डायबिटीज असेल तर त्यांच्या बॉडीमध्ये ना इन्सुलिन सिक्रेट होण्यासाठी ना फायदा होणार आहे. म्हणजे ना बॉडीमध्ये ना डायबिटीजच्या गोळ्या ना पूर्णपणे ना कमी करण्यासाठी फायदा होईल. स्पेशली याचा जर वेट जर कमी करायचं असेल तोंडली पाहिजे तुम्हाला तोंडली तर याच्या सोबत जर तुम्ही ना रात्री झोपता वेळेस एक कच्ची तोंडली जर खातात तर जे बॉडीचा जो पोटाचा पोषण वाढलेला असतो म्हणजे जे वेट वाढलेलं असतं तर ते वेट तुम्हाला ना रिमूव्ह होण्यासाठी ना मदत होईल. मिनिमम मंथली ना 2 ते 2.5 किलो पर्यंत फॅट्स ना कमी होणार आहे. तुम्हाला ना याच्या सोबत जर झोपता वेळेस जर कच्ची तोंडली खातात तर तुमचं मिनिमम 2 ते 2.5 किलो फॅट्स कमी होतं. कारण मधुपत्र ही जी वनस्पती स्पेशली फॅट्स कमी करण्यासाठी तर फायदा करते पण तोंडली नाही चिकट असते. चिकट असल्यामुळे तू पूर्ण चरबीजला ना खिचून घेते. युरिन आणि मोशन थ्रू तुमच्या बॉडीच्या बाहेर फ्लश आउट करण्यासाठी तुम्हाला ना फायदा करेल. सेकंड जो फायदा झाला ना केसांसाठी आणि डोळ्यांसाठी तुम्हाला जबरदस्त फायदा होईल. कारण मॅक्झिमम तुमच्या आता कम्प्युटर वर्किंग असल्यामुळं कंटिन्यू चालूच असतं किंवा लिखाण काम जरी असलं तरी शेवट बॅक पेनिंगचे आणि ना डोळ्यांचे त्रासेस जास्त जाणवतात तर ते तुम्हाला ना कमी होण्यासाठी तुम्हाला ना फायदा झाला. मिनिमम तुम्ही जर 3 महिने जर वापरता तर तुमच्या ना डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी ना 10 वर्ष ना काही करण्याची गरज नाही. जसं टू व्हीलर गाडी एकदा जर सर्व्हिसिंग केलं तर तिला 2-3 हजार किलोमीटर होईपर्यंत ना बघण्याची गरज नसते. सेम लाईक तुम्ही जर 3 महिने जर वापरता तर ॲटलीस्ट तुम्हाला ना 10 वर्ष डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी ना काही करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला ना इन फ्युचरमध्ये ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ॲटलीस्ट 10 वर्ष ना काही होत नाही आणि ज्यांना आहे तर ती तुम्हाला ना कमी करण्यासाठी ना मदत होईल. बॉडीमध्ये ना टोटली टॉक्सिन्स जे आहेत ती घाल ती पूर्णपणे ना बाहेर निघण्यासाठी तुम्हाला ना फायदा. फक्त ना मेन प्रोसिजर आहे ना ती ना व्यवस्थित बघा चुकू देऊ नका जेणेकरून तुमचे पैसे आणि मेहनत वाया जाणार नाही याची काळजी घ्या. कारण मॅक्झिमम लोक काही गडबडीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतात तर तुमचे पैसे आणि मेहनत वाया जाणार नाही याची काळजी घ्या. बनवायचं कसं समजलं की अजून परत सांगूया हे टोटली ज्या वनस्पती आहेत ना याच्या ना कवळे पान आणि कवळे मुळं ना 50-50 ग्रॅम घरी घेऊन यायचे. घरी सगळ्यांना स्वच्छ पाण्याने ना धुवून घ्या. धुतल्यानंतर याला ना मिक्सरमध्ये ना ग्राइंडिंग करा जसं आपण खोबऱ्याची चटणी करतो ना सेम असते. 3 लिटर पाणी ना बॉईल करा. त्या बॉईल वॉटरमध्ये प्रेस टाकून द्या आणि उकळून उकळून त्याचा 1.5-1.5 लिटरचा तयार करा. तयार झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने गाळून घ्या. एका ना प्लास्टिक बॉटलमध्ये स्टोअर करा आणि 2 दिवस नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवा. फक्त बनवता वेळेस त्याच्यामध्ये तेलाचे मिठाचे चटणीचे हात जाणार नाही याची दक्षता घ्या आणि चुकून पण केस पडणार नाही नाही तर तो गळाला फाटू शकतो. मॅक्झिमम लोक काही गडबड करतात तसं तर होऊ देऊ नका. कारण आता जसं आम्ही 1-2 जणांचा फीडबॅक घेतला कलेक्टर ऑफिस 2-4 लोक त्यांनी ना घरी बनवण्याचा प्रयत्न केला पण थोडीशी मिस्टेक झाली. जो गॅसचा फ्लो कमी करायचा थोडासा वाढले गेल्यामुळे पूर्ण काढा फाटला.
पैसे पण गेले आणि मेहनत पण गेली तर फक्त असं होऊ नका जेणेकरून तुमचे पैसे आणि मेहनत वाया जाणार नाही याची जास्तीत जास्त कधी जर बनवताना 2400 ते 2500 पर्यंत खर्च जाईल पण एवढा जर एकदा जर करता तर ऍटलीस्ट 10 वर्ष तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टम साठी ना काही करण्याची ना गरज नाही कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो तुम्ही बनवले सर आम्ही नाही ना सर एक बनवलेला होता पण आम्ही ना शिबिरामध्ये ना ठेवलेला होता जसं 1 डिसेंबरला कोणी आलेलं होतं शिबिरला कोणाला माहिती होतं जागतिक आरोग्य एड्स दिनानिमित्त आम्ही स्पेशली शिबिर बनवलेलं होतं त्या शिबिरामध्ये जर तुम्ही आले असतात ना म्हणजे माझ्यापेक्षा पण तुम्हाला चांगली माहिती तर मिळाली असती पण ना हा काळाना कसा बनवायचा याचं ना लाईव्ह ना डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे आम्ही ना करून दाखवलेलं होतं आणि काही लोकांना असं घरी बनवणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी तर आम्ही रेडी फॉर्म फिट पण अवेलेबल केलेलं होतं आणि प्लस पॉईंट असं होतं की जसं तुम्ही गव्हर्नमेंट सर्वांमध्ये येतं सर्व तुम्हाला ना बनवलेला अर्ध्या किमतीमध्ये होतं फक्त 1350 ना 3 महिन्याची गिफ्ट होती आणि प्लस त्याच्या सोबत ना एक पास पण देण्यात आली होती की कदाचित तुम्हाला ना भविष्यामध्ये जर काही चेकअप करायचं काम पडलं तर टोटली हेल्थ चेकअप ना लाईफ टाईम साठी ना फ्री मध्ये होते त्याच्यामध्ये अर्थरायटिस किडनी स्टोन ओबेसिटी हार्ट रिलेटेड स्किन किंवा डायजेशन प्रॉब्लेम पूर्ण फ्री मध्ये होते आता जसं तुम्ही बघितलं असेल इथलं औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे काही मॅडम्स आहेत 1-2 आणि ते सर पण होते टीचर्स काही लोकांनी आणलेलं पण होतं तुम्हाला पण मिळालं असतं तुम्हाला काय सर आता आमच्याकडे असतं तुम्ही डिरेक्टली दिलं असतं सर आमच्याकडे तर नाही पण आम्ही एक ॲडवाईस देऊ शकतो किंवा म्हणजे सरांना विचारू शकतो मी श्युअरिटी नाही सांगतो सर जसं तुम्हाला एक सांगू शकतो त्या दिवशी ना म्हणजे काही गव्हर्नमेंट सर्वांना हा जो काढा आहे ना रेडी फॉर्म बनवलेला ना तर 1350 मिळत असेल काही लोकांनी काही केलं 2-3 पेट नाही म्हणजे स्वतःसाठी ते घेतलंच घेतलं पण फॅमिली मधल्या व्यक्तींसाठी पण नाही किंवा रिलेटिव्हसाठी तशा ना भरपूर काही लोकांना ना मिळालेले नव्हते त्यांचे ज्यांना कोणाला मिळालेले नव्हते ना त्यांचे ना नावनोंदणी आणि ना रजिस्ट्रेशन झालेले होते तर जसं ना आता इथे ना म्हणजे कलेक्टर ऑफिसमधले काही आणि ना जिल्हा परिषदमधले ना काही लोकांचे ना रजिस्ट्रेशन होते तर त्यांचे ना किट वाटप करण्यासाठी आमचे काही सिनियर सरना तिकडे गेलेले होते त्यांच्याकडे जर अवेलेबल जर झाले आहे काही किट्स वगैरे तर मी विचारून बघू शकतो पण श्युअरिटी नाही सांगू शकत की 100% मिळेल कोणी जर वापरत असेल तर नाव नंबर देऊ शकता जेवढे पोस्ट माझ्याकडनं बघू शकतो असेल तर तुम्हाला 5 वाजेपर्यंत